जळगाव शहराची पाणी समस्या ही वर्षानुवर्षापासूनची आहे। नागरिकांना भर पावसाळ्यात देखील 20-22 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे आणि जे पाणी पुरवठा करण्यात येते ते देखील अशुद्ध पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची ओरड नागरिक करीत आहेत। जलशुद्धीकरण प्रकल्प नुकताच वर्षभरापूर्वी कोट्यवधी रुपये खर्चून कार्यान्वित करण्यात आला आहे, मात्र जलशुद्धीकरण प्रकल्प फक्त नावालाच असून अशुद्ध व दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा शहरास करण्यात येत असल्याची ओरड नागरिक करीत आहेत। आज धरणगाव शहरातील लोहार गल्लीत 20-22 दिवसांनी पाणी सोडण्यात आले, ते देखील फक्त पाऊण तास पाणी सोडण्यात आल्याने नागरिकांना पाण्याचा पुरेशा प्रमाणात साठा करता आला नाही। पुन्हा पाणी येण्यास उशीर होईल म्हणून परिसरातील महिलांनी पाणी पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अजून पाणी सोडावे व पुरेशा प्रमाणात देण्यात यावे अशी विनंती केली, मात्र तरी देखील पाणी न सोडल्याने महिलांनी नगरपालिका गाठली व नगरपालिकेत संताप व्यक्त केला। प्रसंगी महिलांचे समाधान करण्यासाठी नगरपालिकेत नगराध्यक्ष, नगरसेवक व अधिकारी उपलब्ध नसल्याने संतप्त महिलांनी नगरपालिकेवर बांगड्या फिरकविल्या। यावेळी तुम्ही पुन्हा निवडणुकीत मत मागण्यासाठी या तेव्हाच दाखवू अशी संतप्त प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केली। आज 22-25 दिवस मध्ये पाणी येत आहे आणि तरी सुद्धा त्यांनी अपूर्ण पाणी सोडलेलं आहे, त्याचे पाणी सगळं अपूर्ण राहिलेलं आहे, एकच तास पाणी सोडलेलं आहे त्यांनी आणि त्या पाण्यामध्ये एवढ्या जंतू आहेत, हे लोक आज कपडे धुतलेले आणि 15 दिवसापासून कपडे धुतलेले नाही आहे, हे लहान पोरं एवढे एवढे बादल्या घेऊन पाण्याला जात आहे, त्यांच्या आंघोळी सुद्धा बाकी अजूनपर्यंत लागेल तर आणि पाणी आठवडं राहिलंय दादा आमचं म्हणून लोक आजारी पडतात, गरीब दुबे कस काय कुठून हे करेल एवढं नई पट्टी भरेल ना की ना त्या टाइमला कुठे टोकायला पाणी दोन तास सोडायचं ठिकठिकाणी बोर आहेत, टाक्या बांधून दिलेल्या आहेत, आमच्या ऑर्गनीमध्ये काही सोय केलं मी अशी। प्रसंगी महिलांनी बांगड्या फिरकावत मुख्य अधिकारी यांच्या दालनासमोर बांगड्या फोडल्या व योग्य उत्तर मिळाल्याशिवाय येथून जाणार नाहीत असा पवित्रा घेतला। थोड्या वेळात लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी नगरपालिकेत येऊन महिलांची समजूत घातली व लोहार गल्लीतील परिसरात पुन्हा पाणी सोडण्याचे प्रशासनाला आदेश दिलेत। धरणगाव शहरात पाणी पुरवठा गेल्या रोटेशनमध्ये 18-20 दिवसात झाला होता, तर पंप जळाल्यामुळे जो प्रॉब्लेम आला होता तो पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांनी 2 पंप DPDTC मधून दिले व ते बसवण्याचे आले, तर आता 1 जूनपासून सुरुवात झालेली आहे पाणी पुरवठ्याची, तरी ते दोन्ही पंप नवीन चालू झालेले आहेत। धरणगावातील नागरिकांना एकच विनंती करतो की आता प्रत्येक झोनला 1.5 तास आम्ही पाणी देणार आहोत की जेणेकरून ते पाणी 8-10 दिवसावर यायला पाहिजे, म्हणून आपण 8-10 दिवसासाठी जेवढं पाणी पुरवठा जेवढं पाणी आपल्याला आवश्यक आहे तेवढं भरण्याचा प्रयत्न करावा
व एवढं नगरपालिकेला सहकार्य करावं. एवढ्या दहा दिवसानंतर एक रोटेशन झाल्यानंतर पुढच्या वेळेस आठ दहा दिवसात पाणी अशी आपल्याला ग्वाही देतो व आपल्याला विनंती करतो की एवढं सहकार्य करावं, दीड तासात पाणी भरण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद.